पुणे बुलेटिनमध्ये बातमी आहे ती पुण्यातल्या अपघातासंदर्भातली. बिल्डर पुत्र पोर्शे दुहेरी बळी प्रकरणामध्ये आता आरोपी विरोधात मद्यप्राशन करून गाडी चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपीला पुन्हा एकदा बाल हक्क न्यायमंडळामध्ये हजर केलं जाणार आहे असं कळत आहे. अल्पवयीन आरोपीनं एका पबमध्ये 90 मिनिटात 48,000 रुपये खर्च केले तसं समोर आलंय. पोलिसांच्या तपासातून ही सगळी माहिती समोर आलेली आहे आणि आता पुन्हा एकदा या आरोपीला बाल न्याय हक्क मंडळामध्ये उभं केलं जाणार आहे आणि पोलिसांच्या तपासामधून जशी ही माहिती समोर येते त्यानुसार आता पुढचे निर्णय या सगळ्या प्रकरणामध्ये घेतले जात आहेत. तर या पुण्यातल्या अपघातावर काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे, बघूया. पुत्र पार्श्व दुहेरी प्रकरणामध्ये वेगवेगळे कांगोरे जे आहेत ते समोर येत आहेत. रवींद्र धंगेकर यांनी सुद्धा या विरोधात आंदोलन केलं होतं आणि काल स्वतः राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आले होते. पोलिसावर दबाव तर आहेच, परंतु काल फडणवीसही आले म्हणले पोलिसांनी चांगलं काम केलंय. काय हा सगळा प्रकार झालाय, तुम्ही आज ही व्हिडिओ करून ट्विट केला. पोलिसांनी चांगलं काम केलं असेल तर तो बिल्डरचा मुलगा हा सुटला नसता. जे दोन तरुण हे नाग बळी गेले, यांच्या उत्मात आणि दारू आणि पैसा ह्याच्या जोरावर त्यांना लाल कार्पेट टाकून पोलिसांनी घरी पिझ्झा पार्टी करून पाठवलं. आणि 16 वर्षाच्या नंतर जरी अल्पवयीन असला, 16 ते 18 वयात असेल आणि एखादा गंभीर गुन्हा जर झाला असेल तर त्याच्यात तो गुन्हा कायदेशीर नॉन अवेलेबल होऊ शकतो. पण ह्या सगळा बघितलं असताना कोर्टाने निबंध लिहायला लावला. अरे काय हे चाललंय, निबंध लिहितात कोण, धडे लिहितात, अरे असली कुठली सजा असते का? दोन तरुण मरतायत आणि इंजिनियर आहेत ते, हातावर पोटावर काम करणारी मुलं आहेत. एक दोन कुटुंब उद्ध्वस्त होतात आणि ह्याला निबंध लिहायला लावतात कोर्टामध्ये. कसली पद्धत आहे ही, पद्धतच कळली नाही, न्याय यंत्रणाच कळली नाही. आणि याच्यामध्ये सुट्टीच्या कोर्टामध्ये जाऊन घरी जाऊन तुम्ही त्याचा जामीन घेताय, अरे चाललंय काय? आणि तपास अधिकारी हाईट म्हणजे त्या मुलाचं ब्लड नाही, ब्लड दुसऱ्याच काढलंय, मग कुठं गेलंय तपास अधिकारी? हा तपास अधिकारी कोट्यवधी रुपये खाल्ले. कोण कसं कसं कोण ह्याला पाठीमागे घालते सगळं? पोलीस तर करतच असतील पण अनेक राजकीय लोकांचे नावं येत आहेत, तुम्हाला काय वाटतं याच्यात हे सगळे राजकारण आहे? ह्याच्यामध्ये बिल्डर लॉबी ही भारतीय जनता पार्टीच्या जवळची आहे. ही बिल्डर लॉबी भारतीय जनता पार्टीसाठी काम करते. अनेक बिल्डर काल फडणवीस साहेबांना जाऊन भेटले. ह्याच्यामध्ये कालच तपास अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता, तो झाला नाही. म्हणजे ह्याचाच अर्थ हा फार्स आहे. ह्याच्यामध्ये काय पुणेकरांना न्याय मिळणार नाही. आणि ललित पाटील प्रकरणामध्ये जसं संजीव ठाकूरला शेवटपर्यंत वाचवलं तसं या बिल्डरला वाचवणार आहे. ह्या बिल्डरचे काळे धंदे प्रचंड आहेत, एक चुका नाहीत. आज महानगरपालिकेमध्ये अनेक त्याच्या बिल्डिंगचे ऑडिट राहिलेत, अनेक पैसे बाकी आहेत. ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला तर खऱ्या अर्थाने जर पुणेकरांना न्याय द्यायचा असेल तर फडणवीस साहेबांनी याची पूर्ण चौकशी केली पाहिजे. आणि जी जी बिल्डर लॉबी पुणे शहरात माज करते त्यातला हा एक माजुरी बिल्डर आहे आणि याची कडक कारवाई झाली पाहिजे. तपास अधिकारी असेल ECP DCP त्या येरवडा पोलीस स्टेशनचे, यांच्या संगत मताने करोडो रुपये घेतल्यानंतर याला ट्रीटमेंट पिझ्झा पार्टीची ट्रीटमेंट झाली आणि हे पुणेकरांचा अपमान आहे. आज पुणे विद्येचं माहेरघर आहे आणि विद्येच्या माहेरघरामध्ये अनेक देशातले परदेशातले मुलं पुण्यात शिकायला येतात. पण अशी परिस्थिती असेल तर पुण्याला काळिंबा फासण्याचं काम हे पोलीस खातं करते, बिल्डर लॉबी करते. ही पब संस्कृती ही थांबली पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल गजले सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे.